श्रीराम समर्थ राम समर्थ दशक चौथा भक्ती भक्ती समास नववा आत्मनिवेदन राम समर्थ मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान भक्ती नववी मागील समासात आठवी भक्ती सांगितली आता नववी भक्ती लक्ष देऊन ऐका नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे ते सांगितेल सांगितले स्वभावे प्रांजळ करुणी नव्या भक्तीत जीवाचे आत्मस्वरूपाशी ऐक्य करावे त्याचे आता स्पष्टीकरण करून, करून सांगतो ऐका निवेदनाचे लक्षण देवाशी वाहावे आपण करावे तत्व विवरण म्हणजे कडे आता निवेदनाचे लक्षण ऐका देवामधील ब्रह्मतत्व स्पष्टपणे जाणून त्यात स्वतःचा जीवभाव अर्पावा मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची बजावे हे अवघेची जाणावे विलक्षण स्वतःला भक्त समजावायचे व प्रत्यक्षात विभक्त म्हणजे वेगळा राहून उपासना करायची हा प्रकार अत्यंत विपरीत आहे असे समजून घ्यावे लक्षण असो न ज्ञान असो अज्ञान भक्त असून विभक्त पण ते हे ऐसे प्रत्येक जीव स्वभावत आत्मदेवाच्या लक्षणांचा असतो पण अविद्येमुळे तो जणू वेगळ्या गुण लक्ष लक्षणांचा बनतो वास्तविक ज्ञान हेच जीवाचे स्वरूप आहे पण मायेच्या प्रभावामुळे जणू अज्ञानी होतो वस्तुत जीव सतत आत्मरूपच आहे पण अज्ञानामुळे जणू आत्मदेवापासून वेगळा विभक्त राहतो असा हा प्रकार आहे भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारेविन काही नव्हे समाधान भक्त विभक्त असणे किंवा विभक्त भक्त असणे शक्य नाही वेदांता विचार विचार केल्याशिवाय हा गुंता सुटू शक सुटवून समाधान मिळणे शक्य नाही तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपण आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी। म्हणून वेदांत शास्त्रांचा अभ्यास करून देवाचे खरे स्वरूप ब्रह्मस्वरूप ओळखून अंतकरण वृत्तीने सारख्या चिंतनात्मक साधनेने त्याला शोधावे मी कोण ऐसा निवाळा पाहू जाता तत्व झाला विचार करिता उघडा आपण नाही सतत स्फुरणाऱ्या मीचे वृत्तकरण करून खऱ्या मीचे स्वरूप निश्चित करण्यासाठी मी म्हणून मिरविणाऱ्या ब्याऐंशी तत्वांचा विचाराने निराश केला असता तो भ्रामक मी खरा नाही असे कळून येते तत्वे तत्व जेव्हा सरे जेव्हा तेव्हा आपण कैसा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले ज्ञानाच्या आत्मतत्वाच्या ज्ञानाने मी कोण ऐसा निवाळा पाहो जाता तत्व झाला विचार करीता उघडा आपण नाही सतत स्फुरणाऱ्या मी चे पृथककरण करून खऱ्या मी चे स्वरूप निश्चित करण्यासाठी मी म्हणून मिरविणाऱ्या ब्याऐंशी तत्वांचा विचाराने निराश केला असता तो भ्रामक मी खरा नाही असे कडून येते तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले आत्मज्ञानाच्या आत्मतत्त्वाच्या ज्ञानाने एक एक आत्म अनात्म तत्व जेव्हा विचाराने मागे टाकले जाते तेव्हा अनात्म रूप अह शिल्लक न राहून आत्मरूप तेवढे उरते सहजच जीवरूप अहचे आत्मस्वरूपाशी नित्य असलेले ऐक्य जणू पुन्हा होते तत्व सकळ भासे विवेक पाहता निरसे प्रति प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा सर्व दृश्य जगत बँशी तत्वांनी भरले भरल्यासारखे वाटते परंतु परंतु आत्मांना आत्मा विचार, सारासार विचार चेतन विचार क्षरा क्षर विचार प्रकृती पुरुष विचार इत्यादि विचाराने त्या सर्वांचा निराश झाल्यावर दृश्य प्रकृतीचा निराश होऊन एक आत्मा तेवढा उरतो तेथे जीवरूप मी असेलच कसा एक मुख्य, एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये एक परमेश्वर रूप परब्रह्म व दुसरी जगत रूपाने असणारी प्रकृती यांचे शिवाय मी म्हणून तिसरा घुसखोर मध्येच कोठून आणला तथाकथित मी हा प्रकृतीचाच भाग असून आत्मरूप मी ब्रह्मच आहे ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देह अहंता परंतु विचारे पाहू जाता काहीच नसे असे हे वेदसिद्ध व वा अनुभव सिद्ध वास्तव असताना मी देह ही नसती व्याद मागे लागलेली आहे पण वेदांत विचारा ती मुळीच टिकत नाही पाहता तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली पिंड शरीर व ब्रह्मांड अनंत विश्व यांच्यातील त्यांच्यातील घटकांचा तत्वे अभ्यास करू लागलो तर ते घटकच निरनिराळी रूपे घेऊन या जगाच्या आकाराने विस्तारले आहेत असे कळते तत्वे साक्षत्वे ओसरती साक्षत्व नुरे आत्मप्रचिती आत्मा असे आदि अंती आपण कैचा ती तत्वे मी जाणतो अशा रीतीने त्यांचे साक्षित्व केले असता अनात्म तत्वे बाजूला सरतात ती तशी सारल्यावर त्यांना बाजूला सारणारा जीवात्माच ब्रह्म आहे असा अनुभव येताच तत्वांचे साक्षीत्व ही संपते तत्वे सारण्यापूर्वी व नंतरही तेच ब्रह्मण ब्रह्म अखंड असताना मध्येच त्याला मीपणाचा छेद कसा जाईल आत्मा एक स्वा स्वानंद घण आणि अहमात्मा हे वचन तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे आत्मा एकमेव भेदशून्य व आनंद रूप म्हणजे आनंद पूर्ण आहे व मी आत्मा आहे अशी श्रुती सांगते मग मी वेगळेपणाने उरेनच कसा सोह सोह हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर पाहता आत्मे याचा विचार आपण कैसा तेथे ते मी आहे व मी ते आहे या वाक्यांचे लक्षणेने अर्थांतर करावे मी ह्या हा वाचार्थाने जीव असून लक्षार्थ्याने कुटस्थ चैतन्य आत्मा आहे ते वाच्यार्थ्याने ईश्वर असून लक्षार्थ्याने ब्रह्म आहे दोहीतील वाच्यार्थ्यांचा त्याग करून लक्षार्थ्यांच्या ऐक्याचे चिंतन करावे हीच भाग त्याग लक्षणा फक्त ब्रह्मच असताना जीवरूप अह तेथे केले असेल कसा आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे आत्मा त्रिगुणातीत व शुद्ध पाप पुण्य रहित असून त्याच्याशी ऐक्य साधल्यावर तेथे दुसरा म्हणजे मी कसा असेल आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मी पणाच आहेत उरेल कैचा आत्मा म्हणजेच अद्वैत तेथे द्वैत द्वाग्ट, द्वैतच नसल्याने खरे तर द्वैत सापेक्ष अद्वैत ही नाही तेथे मी येणार कोठून आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुण आपण कोण कैचा आत्मा कारण कार्यरूपाने पूर्ण गुण किंवा अवगुण रहित निर्माण व निर्गुण असताना यात मी कोण अगुन हे पद सापेक्ष आहे गुणच अस नसताना अगुण तरी का म्हणावे त्वपद तत्पद पद, पद निरसुणी सकड भेदाभेद वस्तुठाईची अभेद आपण कैचा तू ते आहे तू ते व आहेस या तिन्ही पदांचा निराश केल्यावर भेद व तत्व सापेक्ष अभेद उरत नाही ब्रह्म निरसिता जीव शिव उपाधी जीव शिव जीव शिवची कैचे आधी स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैचा जीव व ईश्वर या दोन उपाधींचा निराश केल्यावर जीवत्व व शिवत्व शिल्लक राहत नाही ब्रह्म मी असा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव आल्यावर मीला स्वतंत्रपणे अस्तित्व उरत नाही जीव व ईश्वर किंवा शिव यांच्या असण्या नसण्यावर ब्रह्मांचे अस्तित्व अवलंबून नाही म्हणून जीव व ईश्वर या ब्रह्म स्वरूपाच्या कल्पित उपाधी आहेत आपण मिथ्यासाच देव आपण मिथ्यासाच देव देव भक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती जीव रूप मी सत असत्य विलक्षण असून ब्रह्म रूप देव त्रिकालाबाधित सत्य आहे भक्त असलेला मी व ब्रह्म असलेला देव परस्पराहून वेगळे नाहीत या बोलण्याचे रहस्य आत्मनुभवी जाणतात जीव रूप मी मध्ये बुद्धी असते किंवा किंवा अचेतन आहे व चिदाभास सत किंवा चेतन आहे या नाव आत्मनिवेदन ज्ञानी यांचे समाधान नवे भक्तीचे लक्षण निरोपिले ज्याने जीव आत्म्यांशी ऐक्य पावतो ते आत्मनिवेदन त्यामुळेच ज्ञाता ज्ञेयात मिसळून ज्ञान रूप झाल्याचे समाधान मिळवितो हीच ती नववी भक्ती पंचभूतांमध्ये आकाश सकळ देवांमध्ये जगदीश नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नववी पंच महाभूतातील आकाश हे महाभूत सर्वात सूक्ष्म सर्व देवांमध्ये ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे भक्तींच्या सर्व प्रकारात नववी भक्ती सर्वश्रेष्ठ आहे नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्ममरण हे वचन सत्य प्रमाण अथवा अन्यथा नव्हे नवी आत्मनिवेदन भक्ती सिद्ध झाल्याशिवाय जन्ममरणाच्या चक्रातून कदापि सुटका होणार नाही हे वचन अगदी सत्य आहे त्यात बदल होणार नाही ऐशी हे नवविधा भक्ती केल्या पाहि पावी जे सायोज्य मुक्ती सायोज्य मुक्तीस सा कल्पांती चढण नाही असा हा नववैदा भक्तीचा क्रम विकास साधल्यावर जीव जीवमुक्त स्थिती लाभते कल्पांत कल्पांतानंतर जीवसृष्टी पुन्हा निर्माण होईल पण हा त्यातून सुटतो तीही मुक्तीस आहे चढण सायोज्य मुक्ती अचड जाण त्रैलोक्यास होता निर्वाण सायोज्य मुक्ती चढेना सलोचता समीपता व समरूपता या मुक्ती मिळाल मिळाल्या तरी पुन पुन्हा जन्म घ्यावा लागतो पण सायोज्य मुक्ती कायमची मुक्त करते त्रैलोक्य पुन्हा पुन्हा निर्माण होऊन नष्ट होईल पण सायोज्य मुक्ती ज्याने साधली आहे असा त्यातून सुटतो अवघी या सत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती तयामध्ये तीन नासती चौथी ते अविनाश वेदात चार मुक्ती वेदात चारच मुक्ती सांगितल्या आहेत त्यातील तीन अश अशाश्वत अशाश्वत असून एकच शाश्वत आहे तीच चौथी पहिली मुक्ती ते स्वलोकता दुसरी ते समीपता तिसरी ते स्वरूपता आणि चौथी ते सायोज्य मुक्ती स्वलोकता देवलोकात देवाबरोबर राहणे समीपता देवाजवळ राहणे स स्वरूपता केवळ रूप देवाप्रमाणे होणे सायोज्य देवाशी एकरूप होऊन देवच होऊन राहणे ऐसी या चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती हे निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे भगवंतांच्या भक्तीने साधक साधक त्यांच्या सावध होऊन ऐकावा श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन भक्ती नाम समास नववा गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील आत्मनिवेदन भक्ती नावाचा नववा समास समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ